its own car style. मजा आया तर तुम्ही आता ह्या व्हिडिओचा जो प्रीमियर आहे तो पाहिला असेल आणि जर कोणी आपल्या चॅनल वरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. तुम्हाला आपल्या चॅनल वरती अशा प्रकारे नवनवीन टायटल्स रेडिंगचे टोटल मिळून जाईल आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथे सर्व आपण डिटेल दिलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं, हा टायटल्स क्रिएट करण्यासाठी पहिल्यांदा ठेव जी बीट मापी सेटलिंग आहे ना ती इनपुट करून घ्यायची तुमच्या अलाइट मशीनमध्ये. एक्सेल फाईलसुद्धा दिलेली आहे आणि ह्यावेळीची जी प्रिसेट आहे तीसुद्धा आपण दिलेली आहे. जी पण तुमच्या अलाइट मशीनमध्ये सपोर्ट करत असेल त्या प्रोसेसने तुमच्या अलाइट मशीनमध्ये ह्यावेळीची जी बीट मा आहे ती इनपुट करून घ्यायची. घेतल्यानंतर तुम्हाला सॉन्ग आणि येथे तुम्हाला बीट मा मिळून जातील. तर हे सर्व मिळून गेल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा ठेवायचं आहे. हे त्याच्याखाली प्लच नाही, त्याच्यावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं, आता इथे जो पण यूज करणार फोटो आहे ते ॲड करून घ्यायचा आहे. आणि आपण हा जो फोटो आहे तो तुम्हाला दिलेला आहे ऑल मटेरियलमध्ये, किंवा हा जो फोटो आहे तो तुम्ही इथे ॲड केला तरी चालेल. नाही तर तुम्ही ज्यांचा पण डॅटा क्रिएट करताय त्यांचा इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर सिम्पली आपल्या आता शेवटला यायचं आहे. हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करून हा जो फोटो आहे तो आपल्या शेवटपर्यंत सेट करून टाकायचा आहे. हा जो फोटो आहे तो शेवटपर्यंत सेट झाल्यानंतर हा जो फोटो आहे आपला तो स्क्रीनवरवर सेट नाही झाला त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, ह्या थ्री डॉटवरती क्लिक करून हा जो ऑप्शन त्याच्यावरती एकदा क्लिक करून हा जो फोटो आहे तो आपल्या स्क्रीनवरवर सेट होऊन जाईल. सेट झाल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या बीटमापाशी यायचं आणि त्याच फोटोवरती क्लिक करून हा जो मधला ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करून हा फोटो येथून ट्रिम करून टाकायचा आहे. ट्रिम केल्यानंतर पुन्हा आपल्या दुसऱ्या बीटमापाशी यायचं आहे. त्याच फोटोवरती क्लिक करून ह्या पुन्हा मधल्या ऑप्शन येथून हा फोटो ट्रिम करून टाकायचा आहे. ट्रिम केल्यानंतर ह्या जे फोटोचे आहेत तीन भाग होऊन जातील. तर हा जो आपला पहिला भाग आहे फोटोचा त्याच्यावरती क्लिक करायचे आहे. तर इफेक्टमध्ये जाऊन ॲड पॅकमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर सिम्पली इथून हा जो इफेक्ट आहे तो तुम्ही ॲड करायचे. ही जी लाईन आहे ती 100 मायनस करून द्यायची. केल्यानंतर सिम्पली इथून बॅक करायचे. आता आपल्या पुन्हा पहिल्यांदा ठेवून ह्याच प्लस चिन्हावरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे जे PNG आहे तुम्हाला इथे ॲड करायचे. ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या आता शेवटला येऊन हा जो ऑप्शन त्याच्यावरती एकदा क्लिक करून हे जे PNG आहे शेवटपर्यंत सेट करून टाकायचे. हे जे PNG आहे शेवटपर्यंत सेट झाल्यानंतर पुन्हा इथून आता बॅक करायचे. बॅक केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचे, ह्यावेळीची जी सेगबॅपी सेटलिंग आहे ती इनपुट करून घ्यायची आणि घेतल्यानंतर सिम्पली ओपन करून घ्यायची. घेतल्यानंतर तुम्हाला खूप सारे लेयर मिळून जातील. तर आपल्या काय आता काय करायचं, इफेक्ट 1ची लेअर आहे ही जी वरची आहे ती इफेक्ट 1ची लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून द्यायची आणि इफेक्टमध्ये जाऊन इथे 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि कोऑप इफेक्ट ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यावरती एकदा क्लिक करून सिम्पली इथून बॅक करून द्यायचे. बॅक केल्यानंतर हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करून सिलेक्ट ऑल लेअरचा ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यावरती एकदा क्लिक करायचे. आता आपल्या इफेक्ट 1ची लेअर इथून अनटिक करायची. केल्यानंतर पुन्हा हा जो ऑप्शन त्याच्यावरती एकदा क्लिक करायचे. कॉपी 8 लेअर्सचं ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यावरती एकदा क्लिक करून सिम्पली इथून बॅक करून द्यायचे. बॅक केल्यानंतर जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो पुन्हा ओपन करायचा. केल्यानंतर सिम्पली इथे यायचं आहे. इथून हा जो आपल्या पहिल्या भागाला जो इफेक्ट दिला आहे तो फोटो सोडायचा आणि त्याच्या पुढचा जो फोटो आहे आपला हा दुसरा भाग फोटोचा त्याच्यावरती क्लिक करून द्यायचे आणि इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचे. करून दिल्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा द्यायचे आणि हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करून येथे पेस्ट 8 लेअर्सचं ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यावरती एकदा क्लिक करून जे पण आपले लेअर आहेत तिथे सर्व पेस्ट होऊन जातील. तर ह्या जे लेअर पेस्ट झाल्यानंतर सिम्पली आपले हे जे PNG आहे ते 3 लेअरच्या वर आणून ठेवायचे. अशा प्रकारे ठेवल्यानंतर सिम्पली इथून हा जो फोटोला आहे परफेक्ट इफेक्ट बसून जाईल. सर्व ह्या लेअर पेस्ट केल्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा पहिल्यांदा ठेवायचे. पुन्हा ह्या प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा जो आपण इफेक्ट दिला आहे ह्या व्हिडिओमध्ये तो तुम्ही इथे ॲड करायचा आहे. सिम्पली शेवटला येऊन जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे इथून ह्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता 3 डॉटवरती क्लिक करून हा जो ऑप्शन त्याच्यावरती एकदा क्लिक करून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून द्यायचा. स्क्रीन झाल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो आपल्या PNG वर आणून ठेवायचा अशा प्रकारे. आणि हा जो आपला टायटस आहे तो इथे संपूर्ण एडिट झालेला आहे. तर हा जो आपण टायटस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी सिम्पली आपल्या सेटिंगजवळ ऑप्शन दिला आहे त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करायचा आहे. तर मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोरसक बाय बाय. जे मास्टर थँक्स फॉर वॉचिंग.